नमस्ते, मी तर उपवासाची रताळ्याची फ्रेंच फ्राय बनवते, त्याचं साहित्य दाखवते. ही रताळी आहे, स्वच्छ धुवून घेतली 1/2 किलो. आणि त्याचे आहे ना असे लांब तुकडे करून आहे ना, बारीक बारीक अशी कापा करून घेतली आहे चिरून. म्हणजे जास्त बारीक पातळ पण नाही, कारण ते शिजतात ना लवकर. त्यासाठी हे असे थोडे थोडे असे लांब फ्रेंच फ्राय सारखे करून घेतले आहेत. त्याच्यासाठी 1 चमचा घी घेतला आहे, हे 2 मिरची घेतले आहे, हे 1/2 लिंबू आहे, हे अर्धी वाटी सुकं खोबरं आहे. ओलं खोबरं घेतलं तरी पण चालेल. हे काजू बदाम आहेत थोडेसे, म्हणजे 5 काजू 5 बदाम असे घेतलेले आहेत. आणि थोडीशी नावाला आहे ना 1/2 चमचे साखर घेतली आहे. आणि याच्यासाठी हे थोडा आहे ना, म्हणजे थोडासा हपका मारायला पाणी घेतलं आहे. आणि थोडासा आहे ना त्याच्यावरती थोडंसं पाणी, म्हणजे रताल्यावरती थोडंसं पाणी टाकायला हे घेतलेलं आहे हपका मारायला थोडासा, कारण त्याच्यामुळे आहे ना वाफ लागते लवकर. आता मी आहे ना कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. हे मी आता गॅस पेटवला आहे आणि कढई पण ठेवली आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना हे मी पहिलं घी टाकते. घी 1 चमचा घेतला आहे. त्याच्यामध्ये मिरची टाकते. मिरची टाकली ना की त्याच्यामध्ये लगेच आहेत ना हे आपली रताळी टाकायची. अशी लगेच मिरची टाकल्यावर आहे ना रताळी टाकायची आणि थोडी अशी चांगली ढवळून घ्यायची. आता लगेच रताळी कशाला टाकायची, ते मिरची आहे ना आपलं घीमध्ये टाकली ना की ते मिरचीचा बी आहे ना उडतो अंगावरती, त्याच्यामुळे काय करायचं त्याच्यात लवकरच अशी पटकन रताळी टाकायची. आता ह्याच्यावरती आहे ना मी थोडं झाकण ठेवते, थोडं 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. गॅस आहे ना मिडियम करते आणि आता तुम्हाला नंतर दाखवते. आता झाकण खोलते. थोडी 1 मिनिटासाठी वाफ लावायला का ठेवते, कारण मिरची टाकलेली आहे ना त्याच्यामध्ये, ते तेला घी मध्ये कसं मिरची भाजलं पाहिजे त्याच्यासाठी. आता याच्यामध्ये आहे ना सर्व साहित्य मी टाकते. थोडीशी साखर घेतली आहे. हे खोबरं आहे सुकं, आपण ओलं घेतलं तरी पण चालेल, 1/2 वाटी घ्यायचं. आणि रताळी आहे ना 1/2 किलो आहे. हे काजू बदामचे तुकडे आहे. हे 1/2 लिंबू आहे, त्याचा असा 1/2 लिंबू तसा ज्यूस काढून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि याच्यावरती आहे ना थोडा पाण्याचा हपका मारायचा, म्हणजे थोडस आहे ना 2 चमचे असं पाणी टाकायचं. आणि गॅस आहे ना थोडा मिडियम करायचा. हे सगळं मिक्स करून झाकण ठेवायचं 2-3 मिनिटासाठी, कारण सगळं आहे ना व्यवस्थित शिजून येणार आणि आपल्याला कसं सारखं मग ढवळत राहायला नको. त्याच्यासाठी सर्व मिश्रण टाकू. आता याच्यावरती मी झाकण ठेवते 2-3 मिनिटासाठी आणि तुम्हाला मी दाखवते. आता आपण बघूया, आपली 2-3 मिनिटं झाली आहे. मी झाकण खोलते. एकदम मस्त छान वापरले आहे आणि शिजलंय पण चांगलं. आपण कसं रताळी आहेत ना उपवासाला, आपण म्हणजे अशी कशी पण डिश बनवून खायची चांगली लागते. मस्त एकदम छान झालंय. थोडं आहे ना थोडीशी एकदा वाफ लावायला देते, कारण आहे ना रतालं थोडंसं कच्चं आहे. 1 मिनिटासाठी आता वाफेला ठेवते, मग आपली डिश पूर्ण तयार होईल. आता झाकण काढते. आपली बघूया, आता मस्त छान झाली आहे झटपट रताळ्याची फ्रेंच फ्राय. गॅस बंद करते आणि तुम्हाला काढून दाखवते. एकदम मस्त झाली आहे. असे उपवासाला आहे ना नवीन नवीन डिश बनवून असे खायचे छान वाटतात आणि खायला पण मस्त. झटपट रताळ्याची फ्रेंच फ्राय डिश मस्त छान झाली आहे.
अशी पण तुम्ही उपवासाला बनवा.